आता कलशाचे महत्व आपण समजून घेऊ। कलश कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य मांगल्यिक चिन्ह आहे। पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक म्हणजे कलश। कलश म्हणजे मानवी शरीर आणि जल यातील जीवनसत्व होय। विजय कलश पीठाच्या मध्यभागी स्थापून बाकीचे कलश पूर्व पश्चिम वायव्य आग्नेय नैऋत्य उत्तर व दक्षिण या दिशांना क्रमाक्रमाने स्थापिले जातात। सुरासूर अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत असता अमृत धारण करण्यासाठी विश्वकर्म्याने कलशाची निर्मिती केली। अशा प्रकारे कलशाची उत्पत्ती झाली। मंगलकार्यात शांतिकर्मात प्रथम धान्य राशीवर कलशाची प्रतिष्ठापना करतात। विश्वकर्म्याने देवांच्या कलेकलेचे ग्रहण करून त्यांना निर्माण केल्यामुळे त्याला कलश असे म्हटलेले आहे। कलशाची पूजा करताना कलशस्य मुखे विष्णू श्लोक म्हणतात। अशा प्रकारे कलशाचे महात्म्य आपण समजून घेतले।